मला या गोष्टीचा आता आनंद वाटतोय की त्या पत्राची दखल राज्यातील शिवसेनेच्या 40 आमदारांनी आणि 10 अपक्ष आमदारांनी घेतली आणि आज अभिमानास्पद गोष्ट आहे की ठाणे शहराचे आमदार आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे विद्यासाहेबांचं माझं राजकीय करिअर कसं एकत्र सुरू झाल्यापर्यंत 1997 सालापासून आम्ही दोघे ह्याच महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आलो होतो. त्यांची सरची कमा मी वाढत केली आणि आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे अभिमानास्पद बाब आहे आमच्या डोंबिवलीचा रिक्षावाला प्रताप सरना एक आमदार आहे आणि ठाण्याचा रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांना हल्ली चांगले दिवस यायला लागले असं मला. प्रश्न होता ज्यावेळी आपण त्यावेळी तुमच्या संदर्भात जेव्हा तुम्ही उठलात तेव्हा ईडी ओरडलं गेलं म्हणजे शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ह्या ईडीचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे. कारण एकनाथ शिंदे म्हणजे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डी अशा पद्धतीचं विरोधकांनी बोंबाम चालू केल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः उभं राहून सांगितलं होय ईडीचं सरकार आहे म्हणजे शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं सरकार आहे असं सांगितलं. परंतु ही तर वस्तुस्थिती आहे की ज्यावेळेस कंगना राणावत आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधामध्ये मी हक्कभंग ठराव मांडला, ज्यावेळेस अर्णब गोस्वामी अन्वय नाईक नावाच्या एका वास्तुविशारदाच्या पत्नीचं माझ्याकडे अर्ज आला की माझ्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत अर्णब गोस्वामी हे राज्य शासन त्यांना मदत करत आहे आणि त्यामुळे मी त्या युवा महिलेची बाजू घेऊन राज्य सरकारवर भांडलो आणि ती केस परत उघडली आणि अर्णब गोस्वामी केसची हवा खायला लागली आणि त्यामुळे अर्णब गोस्वामी शिवसेनेच्या विरोधामध्ये किंवा महाराष्ट्रातील नेत्यांच्या विरोधामध्ये किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या विरोधामध्ये जेव्हा बोलायला लागले तेव्हा त्यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा ठराव मांडला. किंवा कंगना राणावत ही सुद्धा महाराष्ट्र पोलिसांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये बोलत होती तर तिच्याही विरोधात शिवसेनेचा प्रवक्ता होती आवाज मुसावीचे विषय आणि त्याची पत्नी ती काय झालं तर एमएमआरडीमध्ये जो कथित घोटाळा कधी झालाच नव्हता आणि एमएमआरडीने स्वतः कोर्टामध्ये शपथ लोकांना सांगितलं की कुठलाही घोटाळा झाला नाही समजा. त्यामुळे ईडीचं एक बारी पाठी माझ्या पाठीमागे लागली परंतु न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असल्याकारणानं माननीय सर्वोच्च न्यायालयानं मला संरक्षण दिलं. पण तरीसुद्धा जे सहकार्य जी मदत राज्य शासनाकडून किंवा राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा मंडळीच्या सहकाऱ्यांकडून मिळायला हवं होतं ते मला आणि माझ्या परिवाराला त्यावेळेस मिळालं नाही. किंबहुना ज्यावेळेस विधिमंडळ किंवा मंत्रालयामध्ये आम्ही जायचो तेव्हा आमच्याबरोबर फोटो काढणं किंवा इतर काही ज्या गोष्टी आम्हाला मदतीसाठी अपेक्षित होती किंवा आमच्यासोबत आमच्या कुटुंबियांसोबत या सर्वांनी राहायला हवं असं आम्हाला जेव्हा वाटत होते त्यावेळेस मात्र आमच्या पाठीमागे कुणी राहिलं नाही. या गोष्टीची खंत होती की मला गेल्या अनेक वर्षापासून वाढदिवसाचे फोटो आम्ही एकत्र करायचो तर वाढदिवसाचा फोटो आम्हाला काढायला सुद्धा कोणी अशा अनेक काही मनातल्या ज्या भावना होत्या त्या भावना साहेब. पण त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्यावर आरोप केले ईडीची नोटीस तुम्हाला तुम्ही चौकशीला गेला मुलांना घरच्यांना सर्वांना नोटीस आल्या होत्या अनेकांनी चौकशी झाली त्यात किरीट सोमय्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नाही किरीट सोमय्यांनी माझी सुद्धा मंत्रालयामध्ये मध्यंतरीमध्ये बियर गार्डनचा जो विषय होता त्या संदर्भात त्यांनी आरटीआय अंतर्गत मागवण्यासाठी मंत्रालयामध्ये अर्ज केला होता मला सुद्धा भेटलं होते की माझ्यासोबत सुद्धा त्यांनी सेल्फी काढली होती त्यांचं काम आहे किंवा त्यांच्या संदर्भात काही कारवाई करतो बऱ्याच वेळा तुम्ही म्हटलं होतं पण आज ते किरीट सोमय्या आपल्याजवळ बघा काल चक्र कोणासाठी कधी बनत नाही. सीआरपीएफचे जे जेव्हा ईडीच्या चौकशी करता जेव्हा अधिकारी माझ्या घरी आले तेव्हा माझ्या घरावर आले होते ते सीआरपीएफचे जवान आता माझ्या सुरक्षेसाठी माझ्यासोबत आहे. त्यामुळे काळ कोणासाठी कधी थांबेल आणि कालचक्र कसं फिरेल हे सांगता येत नाही. हा देवाच्या नशिबामध्ये प्रत्येकाच्या नशिबामध्ये काय आहे हे देवालाच कल्पना असते त्याची. परंतु असो जुन्या गोष्टीचं परत काही कृत्यान गिरवण्यापेक्षा मला असं वाटतं की आता खऱ्या अर्थानं ठाण्याच्या विकासाचे दिवस आलेले आहेत सुविधेचे दिवस आलेले आहेत आणि मला आता आयुक्तांकडे मी त्यासाठीच आलो होतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब झाल्या माझ्या मतदारसंघासाठी त्यांनी किमान 300 ते 350 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. त्या निधीचा विनियोग कशा प्रकारे करावा
यासाठी चर्चा करण्यासाठी मी आयुक्तांकडे आलो होतो. त्यामुळे आता बाकीचं झालं गेलं सगळं विसरून ह्या ठाणे शहरासाठी किंवा मीरा भाईंदर शहरासाठी जास्तीत जास्त विकास कामं कशी करता येईल यासाठी मी प्रयत्न करतो. आपण कधी एका किंवा त्यांची भेट घ्याल. किरीट सोमय म्हणजे काय, कोण मोठा व्यक्ती आहे किंवा जागतिक आरोप करणार आरोप करणार तर भरपूर आहे. असे रस्त्यावर फिरणारे लोक पण लोकप्रतिनिधी म्हणून आरोप करत असतात. म्हणजे ते काय देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री आहेत की त्यांच्या व्यासपीठावर मला जायला मिळायला पाहिजे असे यासाठी मी प्रयत्न करेन. ही न्यायालयीन लढाई, त्यांनी विरोधी पक्षामध्ये जे होते त्यांनी माझ्यावर आरोप केले, त्या आरोपाला मी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी माझ्यावर केस दाखल केली, मी त्यांच्यावर दोन केस दाखल केले. त्यामुळे हे तर न्यायालयीन प्रक्रिया चालूच राहील. परंतु त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसायचं काय किंवा हा नंतरची गोष्ट, ही नंतरची गोष्ट आहे. परंतु आता मला माझं जे प्राधान्य आहे या ठाणे शहर आणि प्रामुख्याने माझ्या मतदारसंघात असलेल्या मीरा भाईंदर या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये कसं जास्तीत जास्त विकास कामं करता येईल यासाठी मी बघा. काँग्रेस आता हे म्हणणारच, कारण त्यांना त्यांचे आमदार टिकवायचे. मला कल्पना आहे की ज्यावेळेस शिवसाहेबांच्यावर मुख्यमंत्री म्हणून ठराव झाला तर काँग्रेसचे जवळजवळ 12 आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आमदारांचं काय भवितव्य आहे ते बघावं आणि नंतर आमचं सरकार टिकेल हे त्यांनी सांगितलं. परंतु मला ह्या गोष्टीचा आता आनंद वाटतोय की त्या पत्राची दखल राज्यातील शिवसेनेच्या 40 आमदारांनी आणि 10 अपक्ष आमदारांनी घेतली. आणि आज अभिमानास्पद गोष्ट आहे की ठाणे शहराचे आमदार आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे शिवसेनेचं आणि माझं राजकीय करिअर तसं एकत्र सुरू झाल्यापर्यंत 1997 सालापासून आम्ही दोघेही ह्याच महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून पहिल्यांदा मी उडून आलो होतो. त्यांची चढची कमाल मी वाढत केली आणि आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे अभिमानास्पद बाब आहे आमच्या ठाणे. डोंबिवलीचा रिक्षावाला प्रताप सरना एक आमदार आहे आणि ठाण्याचा रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांना हल्ली चांगले दिवस यायला लागले असं मला आणखी प्रश्न होता. ज्यावेळी आपण त्यावेळी तुमच्या संदर्भात जेव्हा तुम्ही उठलात तेव्हा ईडी ओरडलं गेलं. ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ह्या ईडीचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे. तर एकनाथ शिंदे म्हणजे ई आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डी अशा पद्धतीचं विरोधकांनी बोंबाबी चालू केल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः उभं राहून सांगितलं होय ईडीचं सरकार आहे. म्हणजे शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं सरकार आहे असं सांगितलं. परंतु ही तर वस्तुस्थिती आहे की ज्यावेळेस कंगना राणावत आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधामध्ये मी हक्कभंग ठराव मांडला, ज्यावेळेस अर्णब गोस्वामी अन्वय नाईक नावाच्या एका वास्तुविशारदाच्या पत्नीचं माझ्याकडे अर्ज आला की माझ्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत अर्णब गोस्वामी हे राज्य शासन त्यांना मदत करत आहे आणि त्यामुळे मी त्या युवा महिलेची बाजू घेऊन राज्य सरकारवर भांडलो आणि ती केस बरंच उघडली आणि अर्णब गोस्वामी चेंजची हवा खायला लागली आणि त्यामुळे अर्णब गोस्वामी शिवसेनेच्या विरोधामध्ये किंवा महाराष्ट्रातील नेत्यांच्या विरोधामध्ये किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या विरोधामध्ये जेव्हा बोलायला लागले तेव्हा त्यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा ठराव मांडला. किंवा कंगना राणावत ही सुद्धा महाराष्ट्र पोलिसांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये बोलत होती तर तिच्याही विरोधात शिवसेनेचा प्रवक्ता आणि त्याची पत्नी ती काय एमएमआरडीमध्ये जो कथित घोटाळा कधी झालाच नव्हता आणि एमएमआरडीने स्वतः कोर्टामध्ये शपथपत्राद्वारे सांगितलं की घोटाळा झाला नाही सुद्धा. त्यामुळे ईडीचं एक बारी पाठी माझ्या पाठीमागे लागली. परंतु न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असल्याकारणाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने मला संरक्षण दिलं. पण तरीसुद्धा जे सहकार्य जी मदत
राज्य शासनाचा राज्य शासनाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तो मंडळाच्या सरकारांकडून मिळायला हवं होतं. मला आणि माझ्या परिवाराला त्यावेळेस मिळालं नाही. किंवा ज्यावेळेस विधिमंडळ किंवा मंत्रालयामध्ये आम्ही जायचो तेव्हा आमच्याबरोबर फोटो काढणं किंवा इतर काही ज्या गोष्टी आम्हाला मदतीसाठी अपेक्षित होती किंवा आमच्यासोबत आमच्या कुटुंबियांसोबत या सर्वांनी राहायला हवं असं आम्हाला जेव्हा वाटत होतं त्यावेळेस मात्र आमच्या पाठीमध्ये कुणी राहिलं नाही. या गोष्टीची खंत होती की तुम्हाला गेल्या अनेक वर्षापासून वाढदिवसाचे फोटो आम्ही एकत्र करायचे होते. वाढदिवसाचा फोटो आम्हाला काढायला सुद्धा कोणी अशा अनेक काही मनातल्या ज्या भावना होत्या त्या भावना साहेब. पण त्यावेळेस ज्या ज्यावेळेस तुमच्यावर आरोप केले ईडीओची नोटीस तुम्हाला तुम्ही चौकशीला गेला मुलांना घरच्यांना सर्वांना नोटीस झाल्या होत्या अनेकांनी चौकशी झाली त्यात किरीट सोमय्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. किरीट सोमय्यांनी माझी सुद्धा मंत्रालयामध्ये मध्यंतरी मध्ये बियर गार्डनचा जो विषय होता त्या संदर्भात त्यांनी आरटीआय अंतर्गत मागवण्यासाठी मंत्रालयामध्ये अर्ज केला होता. मला सुद्धा भेटले होते. मी माझ्यासोबत सुद्धा त्यांनी सेल्फी काढली होती. सीआरपीएफची जे जेव्हा ईडीच्या चौकशी करता जेव्हा अधिकारी माझ्या घरी आले तेव्हा माझ्या घरावर आले होते. ते सीआरपीएफचे जवानांचा माझ्या सुरक्षेसाठी माझ्या सोबत आहे. त्यामुळे काळ कोणासाठी कधी थांबेल आणि कालचक्र कसं फिरेल हे सांगता येत नाही. हा देवाच्या नशिबामध्ये प्रत्येकाच्या नशिबामध्ये काय आहे हे देवच देवालाच कल्पना असते त्याची. परंतु असो जुन्या गोष्टीचं परत काही उद्दान घेण्यापेक्षा मला असं वाटतं की आता खऱ्या अर्थानं ठाण्याच्या विकासाचे दिवस आलेले आहेत, सुविधेचे दिवस आलेले आहेत. आणि मला आता आयुक्तांकडे मी त्यासाठी चालवतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाल्या माझ्या मतदारसंघासाठी त्यांनी किमान 300 ते 350 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. त्या निधीचा विनियोग कशा प्रकारे करावा यासाठी चर्चा करण्यासाठी मी आयुक्तांकडे आलो होतो. त्यामुळे आता बाकीचं झालं गेलं सगळं विसरून ह्या ठाणे शहरासाठी किंवा मीराबाईंदर शहरासाठी जास्तीत जास्त विकास कामं कशी करता येईल यासाठी मी प्रयत्न. आपण कधी एकाच भेट घ्याल किरीट सोमय म्हणजे काय कोण मोठा व्यक्ती आहे किंवा जागतिक आरोप करणारे आरोप करणारे तर भरपूर आहे. असे रस्त्यावरनं फिरणारे लोक पण लोकप्रतिनिधी म्हणून आरोप करत असतात. म्हणजे ते काय देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री आहेत की त्यांच्या व्यासपीठावर मला जायला मिळायला पाहिजे असे यासाठी मी प्रयत्न करेन. ही न्यायालयीन लढाई त्यांनी विरोधी पक्षामध्ये ते होते त्यांनी माझ्यावर आरोप केले त्या आरोपाला मी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी माझ्यावर केस दाखल केली मी त्यांच्यावर 2 केस दाखल केले. त्यामुळे हे तर न्यायालयीन प्रक्रिया चालूच राहील. परंतु त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसायचं काय किंवा हा नंतरची गोष्ट ही नंतरची गोष्ट आहे. परंतु आता मला माझं जे प्राधान्य आहे या ठाणे शहर आणि प्रामुख्याने माझ्या मतदारसंघात असलेल्या मीरा भाईंदर या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये कसं जास्तीत जास्त विकास कामं करता येईल यासाठी मी बघा. काँग्रेस आता हे म्हणणारच कारण त्यांना त्यांचे आमदार टिकवायचे. मला कल्पना आहे की ज्यावेळेस शिवसेनेच्यावर मुख्यमंत्री म्हणून ठराव झाला तो काँग्रेसचे जवळजवळ 12 आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आमदारांचं काय भवितव्य आहे ते बघावं आणि नंतर आमचं सरकार न टिकेल हे त्यांनी सांगावं असं मला. शिवसेनेकडून मिळवलं.